नमस्कार, न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. टाकूया नजर आजच्या ठळक बातम्यांवर. 12 जानेवारी रोजी युवक दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा जळगाव येथील MJ कॉलेज येथे संपन्न झाला असून स्पर्धेला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. युवक दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा दिनांक 12 जानेवारी रोजी जळगाव येथील MJ कॉलेज या ठिकाणी संपन्न झाली. कॉलेज जीवनातील वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धाचा अनुभव विचारात घेऊन आयोजकांनी परीक्षणाचा बहुमान दिला. यावेळी विद्यार्थ्यांचा भावविश्वात बौद्धिक पातळी परीख विस्तारला असल्याचे प्रदर्शनास यावेळी आलेल्या न जाणवले. विद्यार्थी रुपीज अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य अधिकच उज्ज्वल व भारताचे स्वप्न निश्चित साकार होईल या वादविवाद स्पर्धेतून आलेल्या सर्व नागरिकांना वाटले. जागर प्रतिष्ठानचे संचालक पंकज पाटील यांनी आपले व्यक्त केलेले मत. 13 जानेवारी रोजी नंदापूर जालना येथे पॅन्थर सेनेची सभा झाली असून त्या सभेत असंख्य कार्यकर्ते उपस्थित राहून त्या सेनेमध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. जालना जिल्ह्यातील नंदापूर येथे दलित पॅन्थरची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये राहुल खरात यांच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली व यांना हे पत्र देखील देण्यात आले. यावेळी पॅन्थर संघटना प्रमुख सतीश पटेकर, महाराष्ट्र प्रमुख दीपक भाई केदार, संपर्क प्रमुख संदीप नाथ भंजन, जालना जिल्हा प्रमुख सुरेश खरात, शहर प्रमुख शेख अशरफ, बाबासाहेब लहाने, तालुका संघटक समाधान अचलखाम व इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. तसेच यावेळी इतर कार्यकर्त्यांनी देखील दलित पॅन्थरमध्ये प्रवेश केला. रावेर तालुक्यातील तामसवाडी या गावामध्ये महिला सबलीकरण प्रबोधन अभियान मोठ्या उत्साहात संपन्न झाले. ते अभियान 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून तर 12 जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीपर्यंत या 10 दिवसाच्या दरम्यान देशातील अज्ञानी लाचार झालेल्या आपल्या महिला अंधश्रद्धेत आणि बुवाबाजीत कसे फसतात आणि त्यांना कसे फसविले जाते या संबंधित त्या स्पष्टीकरण देण्यात आले. महिला सबलीकरण प्रबोधन अभियान उत्साहात संपन्न झाले. दिनांक 12 जानेवारी रोजी तामसवाडी तालुका रावेर येथे महिला सबलीकरण प्रबोधन अभियान मोठ्या उत्साहात संपन्न झाले. महाराष्ट्र अन्नश्रद्धा निर्माण समिती अंतर्गत राज्य महिला विभागाच्या वतीने 3 जानेवारी सावित्रीबाई फुले व 12 जानेवारी स्वराज्य माता जिजाऊ यांच्या जयंतीच्या कालावधीत महिला सबलीकरण प्रबोधन अभियान हे आयोजित करण्यात आले होते. दिनांक 12 जानेवारी रोजी तामसवाडी रावेर येथे या अभियानाचे समाप्ती करण्यात आली. या अभियानात संवाद साधत असताना मोठा मोठा उत्साहात या ठिकाणी महिलांनी देखील आपली उपस्थिती दर्शवली. सदर मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून DS कटियार हे लाभले. कटियार यांनी सशक्त महिला निर्मिती बाबत खूप मुलाचे मार्गदर्शन यावेळी आलेल्या महिलांना केले. त्या चमत्काराच्या सादरीकरणातून समाज प्रबोधन बुवाबाजी भांडाफोड यावेळी देखील त्यांनी केली. यावेळी अध्यक्ष संजय हेरोले, उपाध्यक्ष उदय तायडे, गावाचे सरपंच सुनील तडवी, उपसरपंच विमल पाटील व आदी कार्यकर्ते फार मोठ्या संख्येत उपस्थित दिसून आले होते. आता आपल्या मुस्लिम बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजेच आता BCN नेटवर्कने निशा इस्लामिक चॅनलचे नवीन प्रसारण सुरू केले आहे. तर सर्व मुस्लिम बांधवांनी या चॅनलचा लाभ घ्यावा. بسم الله الرحمن الرحيم ارے مصطفیٰ کے غلاموں مصطفیٰ کے عاشقوں ارے گنبد خضرا کی چاہت کرنے والوں حق کو انصاف کی بات سے مت ہٹو اگرچہ کہ اس کے اندر تمہارے کوئی رشتہ دار ہی زد میں کیوں نہ آتے ہوں جو ساری انسانیت کے لیے نمونے حیات بنا کر بھیجے گئی اس ذات کے پیار کے فن ہے مجھ پہ کرم ان کا نہیں ہے تو اور کیا قرآن حدیث حمد و نعت خطابات و قوالی تمام گلوں سے مزین منفرد گلدستہ نشا اسلامک 2400 گھنٹے اسلامک ہی اسلامک دیکھتے رہیے نشا اسلامک مکر سنکرانت منجے سنیہ چا اتسو تر یا سنیہ چا اتساہ دینا نمت موپو کڑم سرا یا धमाल विनोदी मराठी एक अंकी नाटकाचे उद्घाटन सोहळा येत्या 15 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता श्रीकृष्ण चंद्र सभागृह रेल्वे स्टेशनच्या उत्तरेस केडा सायटिंग भुसावळ या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
मकर संक्रांतीचे औचित्य साधून सांस्कृतिक चळवळ मोलाचं योगदान देणारे समविचारी स्नेह एकत्र येऊन स्नेहयात्री प्रतिष्ठान सांस्कृतिक चळवळीचे बांधील असणाऱ्या सर्व सदस्यांनी दिनांक 15 जानेवारी रोजी मुपो कळमसरा यांचे धमाल विनोदी नाट्य व एकांकी नाटकाचे आयोजन केले आहे। हा कार्यक्रम दिनांक 15 जानेवारी रोजी श्रीकृष्णचंद्र सभागृह रेल्वे स्टेशन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला असून दिनांक 15 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता सुरू होणार आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मुख्य अभियंता औष्णिक विद्युत प्रकल्प दीपनगर अभय अर्णे, जय गणेश फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश निमाळे, स्क्वेअर डेव्हलपमेंटचे संचालक उमेश रामकृष्ण घुले व स्नेहयात्री प्रतिष्ठानचे सर्व सदस्य हे फार मोठ्या संख्येत उपस्थित राहून करणार आहे। हा कार्यक्रम बीसीएन नेटवर्कच्या माध्यमातून भुसावळ, मुक्तनगर, बोदवळ, वरंगा, भुसावळ पंचकृषी मध्ये या कार्यक्रमाचे थेट प्रसारण देखील करण्यात येणार आहे। बीसीएन संचालक मोहम्मद सलीम यांच्या पुढाकाराने मकर संक्रांतीच्या दिनानिमित्त बीसीएन नेटवर्क आणि न्यूज महाराष्ट्र तर्फे सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा। आज आपण इथेच थांबूया। नमस्कार।